नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे दह्याच्या डब्यांमध्ये थोडंसं दही शिल्लक राहिलेलं असतं तर त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे त्यासाठीची ही टीप आहे. तुम्हाला आता या डब्यांमध्ये दाखवते अशा पद्धतीने थोडं थोडं दही शिल्लक राहतं. असं हे थोडं थोडं शिल्लक राहिलेलं दही आपण सगळं काढून घेत नाही तर अशा वेळेस हे टाकू न देता त्याचा आपण उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते बघायचं आहे. त्यासाठी येथे मी अर्धा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मध घालत आहे. हे तिन्ही आपल्याला याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तिन्ही साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून त्याचा छान आपल्याला एक पॅक तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने येथे मी हा फेस पॅक तयार करून घेतलेला आहे. याचा उपयोग आपण या पद्धतीने करायचा आहे. या पद्धतीने थोडासा पॅक घेऊन अगोदर आपल्याला हात हे स्क्रबर सारखे चोळून घ्यायचे आहेत आणि नंतर हा पॅक लावून आपल्याला 10 मिनिटे असाच हातावरती ठेवायचा आहे. आता 5 मिनिट झालेली आहेत. हा पॅक आपण चोळून घेऊया. चोळून झाल्यानंतर आता आपण तो धुवून घेऊया. हात धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेली आहेत. हा पॅक तुम्ही हातापायांना तसे चेहऱ्यालाही लावू शकता. हातापायाची स्किन तसे चेहऱ्यावरील स्किन खूप छान ग्लो होते त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्याकडे थोडंसं दही शिल्लक असेल तर ते तुम्ही टाकू न देता त्याचा या पद्धतीने वापर नक्कीच करून बघा. आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे वायपरसाठी आहे. वायपर कशा पद्धतीने स्वच्छ करायचा त्याच्यासाठी आहे. तुम्ही हा वायपर बघू शकता अशा पद्धतीने थोडा थोडा खराब झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडा थोडा काळपटपणा आलेला आहे. त्यासाठी येथे मी एक डिश घेतलेली आहे. डिशमध्ये आपण थोडंसं हँडवॉश घ्यायचं आहे. आता जुन्या ब्रशच्या साह्याने हा वायपर आपण घासून घ्यायचा आहे. तुमच्याकडे असा जुना ब्रश असेल तर तो तुम्ही टाकून देऊ नका. त्याचा या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी वापर नक्कीच करून बघा. अशा प्रकारे येथे मी हा वायपर घासून घेतलेला आहे. आता तो धुवून घेऊया. धुतल्यानंतर वायपर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे. सर्व याच्यातील काळपटपणा निघून गेलेला आहे. अशा पद्धतीने वायपर तुम्ही सुद्धा नक्की स्वच्छ करून बघा. आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे पॅन्टची घडी घालण्यासाठी आहे. आज तुम्हाला मी एकदम नवीन पद्धतीने पॅन्टची घडी कशा पद्धतीने घालायची ते दाखवणार आहे. खूप छान ट्रिक आहे. या पद्धतीने कोणीसुद्धा घडी घालू शकतो. आता आपण ही पॅन्ट व्यवस्थित अशी सेट करून घेऊया. या पद्धतीने सेट करून झाल्यानंतर आता आपल्याला वरचा जो भाग आहे तो खालच्या बाजूला करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला ही पॅन्ट करून घेतल्यानंतर ती अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. आता या पॅन्टचा जो वरचा भाग आहे तो आपण या पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता आपण खालचा भाग याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो बाहेर काढलेला भाग आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता पॅन्टची घडी किती छान झालेली आहे. ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला या सर्फ एक्सेल वॉशिंग पावडरच्या पॅकेटचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे. खूप छान असा याचा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे. चला तर आपल्याला याचा कसा उपयोग करायचा आहे ते बघूया. अगोदर आता हे पॅकेट आपण खालच्या बाजूने या पद्धतीने आतल्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. खालची बाजू आपण या पद्धतीने वरच्या बाजू सारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता येथे मी या पद्धतीने हे फोल्ड करून घेतलेलं आहे. या पॅकेटचं एक वेगळ्या पद्धतीचं मी एक छोटंसं असं बॉक्ससारखं पॅकेट तयार करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला व्यवस्थित करण्यासाठी आणखीन कशाचा वापर करायचा आहे ते बघायचं आहे. त्यासाठी येथे मी असे पुट्ट्याचे काही तुकडे कट करून घेतलेले आहेत. येथे मी असे 5 तुकडे याचे कट करून घेतलेले आहेत. आता हे तुकडे आपण या पॅकेटच्या खालच्या बाजूला जी अशी जागा आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे मोठे पॅकेट असेल तर तुम्ही याचे हे मोठे तुकडे कट करू शकता. तुमच्याकडे जर याच्यापेक्षा मोठं पॅकेट असेल तर त्याच्या मापाचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर या पद्धतीने त्याला आपल्याला हे घालून घ्यायचे आहेत. हे 4 तुकडे घालून झाल्यानंतर आता हा 5वा जो तुकडा आहे तो आपण या पद्धतीने बॉक्स सरळ करून त्याच्या आतल्या बाजूला घालून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे हा तुकडा मी आतमध्ये घालून घेतलेला आहे. हा जो तुकडा आहे तो आपण आतल्या बाजूला व्यवस्थितपणे दाबून अशा पद्धतीने लावून सेट करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने याचा छान असा एक बॉक्स आपण तयार करून घेतलेला आहे. याचा उपयोग तुम्ही ऑर्गनायझर सारखा करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतं ते ठेवू शकता. अशा या पॅकेटपासून तयार केलेल्या या बॉक्सचा वापर मी कशा पद्धतीने करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान असा उपयोग आपण वेगवेगळ्या पद्धतीने याचा करू शकता. तुमच्याकडे अशाच पद्धतीच्या काही मोठ्या बॅग असतील तर त्याचा तुम्ही या पद्धतीने बॉक्ससारखा वापर करून कपडेसुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता. असे हे पॅकेट तुम्ही टाकू न देता त्याचा या पद्धतीने वापर नक्की करा. अशा प्रकारचा हा एक बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया. येथे या बॉक्सचा वापर मी या पद्धतीने पावडरचे डबे ठेवण्यासाठी करणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये जे ठेवायला आवडतं ते तुम्ही ठेवू शकता. अशी ही सर्फ एक्सेलच्या या पॅकेटची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे सुई दोऱ्यासाठी आहे. तुम्ही हा दोरा सुद्धा बघू शकता. अशा पद्धतीने हा जाड दोरा आहे.
असा हा जाड दोरा ज्यावेळेस आपण सुईमध्ये ओवत असतो त्यावेळेस तो ओवला जात नाही, अशा वेळेस आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून सुईमध्ये सहज दोरा ओवता येईल. कितीही जाड दोरा असला तरी तो आपण सहज सुईमध्ये ओवता येईल, यासाठी कुठली आपल्याला ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. तुम्ही हा दोरासुद्धा बघू शकता, अशा पद्धतीने थोडासा असा विस्कटल्यासारखा आहे, त्यामुळेसुद्धा तो सुईमध्ये जात नाही. त्यासाठी इथे मी कोलगेटची ट्रिक करणार आहे. त्यासाठी आता आपण थोडंसं कोलगेट काढून घेऊया, एकदम थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायची गरज नाही. आता हे कोलगेट आपण या दोऱ्याला या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा दोरा आपण स्ट्रेट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सरळ हा दोरा झालेला आहे. आता हा दोरा आपण सुईमध्ये ओवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता या सुईमध्ये हा दोरा किती सहज आणि पटकन ओला जात आहे ते बघा. या पद्धतीने कोणीही सहज सुईमध्ये दोरा ओवू शकतो. ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता पुन्हा एकदा हा दोरा काढून तुम्हाला मी ओवून दाखवते, तोसुद्धा किती पटकन ओला जात आहे ते बघा. या पद्धतीने थोडंसं आपल्याला दोऱ्याला चोळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सुईमध्ये आपल्याला हा दोरा ओवून घ्यायचा आहे. किती पटकन दोरा इथे मी ओवून दाखवलेला आहे ते बघा. कोलगेटचा वापर करून सुईमध्ये दोरा ओवण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर करायलाही विसरू नका. तेलकट झालेली कढई कशा प्रकारे स्वच्छ करायची ते बघायचं आहे. येथे मी ही कढई स्वच्छ करण्यासाठी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही दुसरे कुठलेही पीठ घेऊ शकता. आता हे पीठ आपण या तेलकट कढईमध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. पीठामुळे तेलकटपणा पटकन निघतो, त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रकारची तेलकट भांडी असतील त्यावेळेस ती अशा प्रकारे पीठाने तुम्ही स्वच्छ करून घ्या. खूप छान स्वच्छ होतात. अशा प्रकारे हे पीठ आपण कढईच्या सर्व बाजूला व्यवस्थित पसरून घालायचं आहे. या पद्धतीने पीठ घालून झाल्यानंतर आता हे पीठ आपण 2 ते 3 मिनिटासाठी असेच ठेवायचं आहे, जेणेकरून तेल त्याच्यामध्ये शोषलं जाईल. आता 3 मिनिट झालेले आहेत. आता हे पीठ आपण कागदाच्या सहाय्याने पुसून काढायचं आहे. येथे तुम्ही कापडही घेऊ शकता, कापडानेही हे पुसून तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीने कागदाच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ पुसून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकता किती सहज येथे तेलकटपणा निघालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही ही कढई पाण्यामध्ये डायरेक्ट न घालता या पद्धतीने पीठ घालून स्वच्छ करून बघा, अगदी पटकन स्वच्छ होते. या पद्धतीने सर्व पीठ आपल्याला गोळा करून ते डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकता या कागदावरती तेलकट असं पीठ निघालेलं आहे. अशा प्रकारे आता आपण ही सर्व कढई व्यवस्थित पुसून काढायची आहे. सर्व पीठ येथे मी डिशमध्ये काढून घेत आहे. अशा प्रकारे कढईतील पीठ काढून झाल्यानंतर ही कढई तुम्ही भांडी घासण्यासाठी ज्या साबणाचा वापर करता त्या साबणाने घासून घ्यायची आहे. येथे तुम्ही बघू शकता कढई किती स्वच्छ झालेली आहे. फक्त पिठाचा वापर करून येथे आपण सर्व तेलकटपणा काढलेला आहे. आता ही कढई स्वच्छ घासून धुवून घ्यायची आहे. ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला अशा प्रकारच्या या तुटलेल्या बांगडीचा कशा प्रकारे आपल्याला वापर करायचा आहे, ती टाकून न देता त्याचा आपण कसा वापर करणार आहे ते बघायचं आहे. येथे मी इस्त्री घेतलेली आहे. आता या इस्त्रीची वायर आपण या पद्धतीने व्यवस्थित गोळा करून घेऊया. या पद्धतीने ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सेट करून झाल्यानंतर आता आपल्याला ही बांगडी या वायरला लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही इस्त्रीची वायर पॅक करण्यासाठी या बांगडीचा वापर नक्की करू शकता. किती व्यवस्थित ही वायर पॅक झालेली आहे ते बघा. अशा प्रकारे अशी तुमच्याकडे बांगडी असेल तर ती टाकून न देता त्याचा असा वापर तुम्ही नक्की करू शकता. आता ही इस्त्री हलवल्यानंतरही तुम्ही बघू शकता जराही याच्यातून वायर बाहेर निघत नाही. तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा.